करण्यात आलेला आहे। सरकारकडून करण्यात आलेल्या पूर्ततेची कागदपत्र एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। सगळ्या सोयऱ्यांसाठी केलेल्या मागणीसाठी शासन अध्यादेश जारी करण्यात आलाय आणि जरांगींची ती मागणी मान्य झालेली आहे आणि ही मागणी मान्य झाल्यानंतर आता जरांगींनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला। अल्पेश करकरे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। अल्पेश, थोड्याच वेळात विजयी सभा होणार आहे जरांगींची, मुख्यमंत्री देखील पोहोचणार आहेत, प्रतीक्षा आहे या सगळ्याची, काय वातावरण आहे, काय माहोल आहे तिथे? मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य झाल्यानंतर आता एकच उत्साहाचं वातावरण सध्या वाशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या संख्येने मराठा बांधव हे सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। गाड्याच गाड्या या सध्या या ठिकाणी पाहायला मिळतात। जल्लोषाची तयारी ही सध्या या मराठा बांधवांनी आपल्याला केल्याचं पाहायला मिळतंय। सगळे सोयऱ्यांना सरसकट सर्वांना प्रमाणपत्र मिळावं ही मागणी प्रमुख होती। त्यानुसार आता राज्य सरकारने अध्यादेश काढलेला आहे, शासन निर्णय देखील काढलेले आहे, तसेच मराठ्यांवर जे गुन्हे दाखल करण्यात आले होते ते देखील आता मागे घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलाय। त्यामुळे मराठा बांधवांमध्ये एकच जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळते। आपण सध्या पाहतोय मराठा बांधव गाण्यांवर नाचत गाचत सध्या जल्लोष करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता काहीच वेळात या एपीएमसी मार्केटमध्ये आपल्याला येतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनोज जरांगे हे उपोषण सोडणार आहेत आणि त्यानंतर एकच जल्लोष हा सध्या पाहायला मिळत आहे। सध्या माझ्यावर काही मराठा बांधव देखील आहेत, त्यांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे। शासन निर्णय आणि अध्यादेश देखील काढण्यात आलेला आहे, त्यामुळे एकच वातावरण सध्या आनंदाचं हे या एपीएमसी मार्केटमध्ये पाहायला मिळतंय। राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हे एपीएमसी मार्केटमध्ये मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये सध्या आनंदीमय वातावरण सध्या पाहायला मिळतंय। मनोज जरांगे यांनी 14 मागण्या केल्या होत्या, त्यापैकी सध्या 5 ते 6 मागण्या या शासन निर्णय काढत व अधिसूचना काढत पूर्ण करण्यात आलेल्या आहेत आणि यानंतर सध्या हे जल्लोषाचं वातावरण हे सध्या एपीएमसी मार्केटमध्ये मराठा बांधवांमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय। काल रात्री आपण पाहिलं तर मनोज जरांगे यांची राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतली, त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या संदर्भात चर्चा केली, ही सकारात्मक चर्चा पार पडली। मध्यरात्रीपर्यंत ही चर्चा सुरू होती आणि या चर्चा अखेर आपण पाहतोय सध्या मराठा बांधवांमध्ये विजयाचं वातावरण पाहायला मिळतंय। अनेक बॅनर्स असतील ते घेऊन सध्या मराठा बांधव हे वाशी या परिसरात पोहोचलेले आहेत। मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून मराठा बांधव हे वाशी येथे आलेले आहेत। मनोज जरांगे हे देखील आता शिवाजी चौक वाशी या परिसरात काहीच वेळात येतील, त्याच परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील येणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी या आंदोलनाची मुख्य घोषणा होणार आहे। कोणत्या मागण्या मान्य झाल्या, कोणत्या मागण्या अजून मान्य व्हायच्या आहेत या संदर्भात मनोज जरांगे हे माहिती देतील व मनोज जरांगे यांचं जे उपोषण सुरू आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांना ज्यूस पाजत या ठिकाणी सोडवणार आहेत आणि त्यानंतर मनोज जरांगे आता या सर्व मराठा बांधवांना काय आदेश देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र सध्या आपण पाहिलं तर वाशी एपीएमसी मार्केटमध्ये सध्या आनंदाचं वातावरण हे मराठा बांधवांमध्ये पाहायला मिळत आहे। मराठा बांधवांची जी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांना सरसकट प्रमाणपत्र मिळावं, त्याचा अध्यादेश आणि शासन निर्णय हा रात्रीच आता शासनाने काढलेला आहे। त्याच्या सगळ्या प्रत कागदपत्र हे जरांगे पाटील यांच्या शिष्टमंडळाकडे देण्यात आलेले आहे। त्यानंतर त्यांनी हा विजय उत्सव आणि त्यानंतर मनोज जरांगे यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतलाय आणि त्याचाच उत्साह, त्याचाच आनंद, मागण्या मान्य झाल्याचं समाधान मराठा समाजामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। अल्पेश, तू सोबत राहास, यानंतर आपण जाऊयात। अमेय राणे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। अमेय, प्रतीक्षा आहे ती मुख्यमंत्र्यांची आणि मनोज जरांगे यांची, काय भावना आहेत मराठा